नमस्कार, आरके न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। बघूयात महाराष्ट्रातल्या घडामोडी। बातमी आहे सोलापूर येथून। सोलापुरात 14 गोवंशाला कत्तलीपासून जीवदान देऊन व शहीद पोलीस रामेश्वर परचंडे यांना श्रद्धांजली देण्यात आली आहे। महाराष्ट्र शासनाची गोहत्या बंदी कायदा असताना आज सोमवारी बाळे येथे एक पिकअप जीप MH 45 AF 0274 मध्ये कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणार आहे अशी गोरक्षक सुधीर बहिरवाडे यांना माहिती मिळाली असता, त्यानुसार पहाटे 4 वाजता पोलिसांच्या मदतीने सापळा लावून 6 वाजता गाडी बाळे येथे पकडण्यात आली। त्यामध्ये 8 गोवंश सापडले असून गाडीमध्ये अतिक्रूरतेने त्यांचे 4 पाय व तोंडास बांधण्यात आलेले आढळले आहेत। गाडीत दाटीवाटीने गायी भरल्यामुळे आणि एक गाय गाभण पोटात वासरू असताना क्रूरतेने बांधल्यामुळे गाडीतच मरण पावली आहे व बाकीच्या गोवंशांना अहिंसा गोशाळेत गायी सुखरूपपणे सोडवण्यात आल्या आहेत। त्याचवेळी परत एक गुप्त माहिती मिळाली असता एका आयशर गाडी MH 13 AX 48 मोहळ मार्गे सोलापूरकडे फळभाज्यांची कॅरेट लावून गोवंशाची वाहतूक करत असताना लगेच गोरक्षकांनी गोशाळेतून पोलिसांची मदत घेऊन बाळे येथे संबंधित आयशर गाडी ताब्यात घेतली आहे। त्यात 6 देशी खिलार गायींना अतिक्रूरतेने बांधण्यात आले होते। हेही गोवंश गोशाळेत उतरवण्यात आले आहे। त्यानंतर संबंधित फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे अखिल भारतीय कृषी गोसेवा अध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांनी संबंधित आरोपींवर महाराष्ट्र सुधारणा अधिनियम प्राणी रक्षा कायद्याप्रमाणे दोन्ही गाडी चालकांवर गुन्हा दाखल प्रक्रिया सुरू असून वरील कार्यास विशेष सहकार्य पोलीस प्रशासनाची मिळाल्याने सदरील गोवंशांना अहिंसा गोशाळा बार्शी रोड सोलापूर येथे सुखरूप सोडवण्यात आले आहे। कारवाई यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुधीर बहिरवाडे व शहर अध्यक्ष विजय यादव, गोरक्षक सतीश सिरसिल्ला, अंबादास गोरंटला, प्रशांत परदेसी, प्रसाद झेडगे, संकेत आटकळे, अविनाश हजारे, देविदास मेटकरी, किरण पंगुडवाले या सर्वांचे सहकार्य लाभले आहे। वीर प्रचंडे अमर रे अमर रे। आज आम्ही वीर प्रचंडांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। गाडी पकडून परत एकदा या कसारना कधीच आम्ही सोडणार नाही आणि गुहात्या बंद झाल्याची आज सकाळी अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाच्या मदतीनं बाळे रोड येथे पोलिसांच्या सहकार्यानं पहाटे 5:30 वाजता MH 45 AF 0274 या क्रमांकाची पिकअप गाडी ज्यामध्ये अवैधरित्या क्रूरतेने 8 गायी भरलेल्या होत्या व त्यामध्ये एक मयत होती। अशा प्रकारची गाडी कथलीला जाण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आली व त्याला सुखरूपरित्या अहिंसा गोशाळा बाळे येथे सोडण्यात आलं व ती गाडी सोडवण्यात असताना पुन्हा एकदा बाळे रोड येथे नाकाबंदी असलेल्या पोलिसांनी लाल कलरची आयचर त्याचा क्रमांक MH 13 AX 48 81 या गाडीमध्ये देखील अवैधरित्या 6 देशी खिलार गायी भरण्यात आलेल्या होत्या। ही गाडी स्वतः पोलिसांनी पकडली व नंतर त्यांनी त्या आमच्या स्वाधीन केली व त्या गाईला आम्ही सुखरूपपणे त्या गाडीला बाळे येथील गोशाळा येथे तिथे नेऊन त्यांना सोडण्यात आलं। त्याच्यानंतर फौजदार चावडी अंतर्गत दोन्ही ड्रायव्हरवरती गुन्हा दाखल करण्यात येत आहे। या श्रद्धांजली व ही कारवाई करून जे मध्यंतरी 23 तारखेला ग्रामीण पोलीस शिपाई वीर शहीद रामेश्वर प्रचंडे यांची हत्या करण्यात आली त्यांना आम्ही हे समर्पित करतो व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून या गाडीने। आरके न्यूज मराठीसाठी विश्वनाथ बिराजदार सोलापूर।